तर आजचा व्हिडिओ परत एकदा मासेमारीवर असणार आहे आणि परत आपली गँग तेजा सुदेश दिवा आणि शुभम जाळे आहे ते पिशवीमध्ये जाळ्यात मासे पकडणार आहे आज आपण नदीला जायचं आहे बघूया किती सापडतात मासे रात्रीचं काय मासे सापडत नाहीत म्हणून आज जाळ्यात आलोय पूर्ण जंगल आहे जंगलातनं रस्ता आहे काय वाट तर आलेलो आम्ही नदी इथं वरती इथं मशान भूमी आहे त्या बाजूला एक ढवा आहे पाण्याचा तिथं आपण जाळी टाकायचे गावापासून जरा लांबच आहे पोयता घेऊन आलाय मोठा मासा लागला तर कापायला बघूया किती सापडते ही मशान भूमी आहे इथंच वरती रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे हायवेच्या बाजूलाच नदी आहे तेजा आहे तर हे जाळं आता टाकून घेऊया नदीमध्ये ही दोघांची जोडी खास आहे खास दोस्त आहेत हे इकडे तेजा बसलाय हा इकडे विवाह बसलाय म्हणजे चांगलं झालं नाही तू शेवट पुढे घेतो ते मोठं कुठं टाकायचं कुठलं ते तिथं मध्ये टाकूया मोठ्या पाणी कुठलं बघ ते आणि काढणार कशा नाही पाण्यात जायचं काय वरण टाकायचं नाही आहे काढणार कसं आहेस मग काढायचं ना खाली असे मग कसं कुठल्या काढायचं ते मोठे आहे मग कुठे टाकायचं बात काय एक जाळं टाकून झालंय आता दुसरं जाळं टाका चाललोय पाणी भरपूर आहे इकडे वरून माणूस नदीतून आलंय पाणी इकडे खाली
तो बघ बायको सम बोला लागला बोल लगे जाता ये मिठे जाळे लगा ले लगा घे वड पा काय घालू ते तिरकडा थैंक यू कोण झालं इथं भरपूर मोठं जाळं आहे हा नुसता इथं बसायला आलाय काम तर काय करीत नाही आता मासा अडकाय सुरुवात झाली तेजा जाऊन काढून घेऊन येतोय तेजा जा काढून घेऊन ये हे काय करतोयस जाळं काढायचं काम सुरू आहे म्हणजे आपण खाली एक जाळं टाकायचं आणि वरनं एक जाळं काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मासा येते आपला घावणार असं हळूहळू सरकी जायचं ना पाण्यात ना ही एक पद्धत इकडची आहे जाळा असं हळूहळू पायानं खाली पुढं पुढं सरकीच जायचं मग ते मासा सगळं आहे ते पुढं पुढं जाणार आणि तिथं पुढं एक असं आडवं जाळं टाकलंय मग ह्या हे जा मासा घेऊन जाणार त्या जाळ्याला भेटणार आणि दोन्ही मिळून पळाय घावणार नाही त्या माशांना आणि ते जाळ्यात अडकणार मासं या जाळ्यात घावले थोडंफार इथं एक आहे बघा दगडाजवळ इथं एक दगडाजवळ आहे खदोल झालं पाणी उचलाय लोक काय इकडे ते सुद्या इकडे जास्त करून मळे घावणार दांडी आणि दांडी असते दांडी दांडी मळे पापलेट तर काय मुश्किल आहे मुश्किल करणार मुश्किल कर देते पण बघूया भेटला तर दावील तुम्हाला व्हिडिओ मध्ये घी की का थांबलास अरे उन्हा देऊ आता त्याच्यात इकडे चालू इकडे हे इकडे काय चालणार इकडे काय नाही असं या बाई लाव की चक्क्याचे ये शुभे हे पुढे घ्या पाहिजे कशाला आलास रे हा पोरगी बघा आला गावाला नवरी बघायला त्याचं झालंय काम मार्च मध्ये लग्न आहे त्याच्या लग्नाचे पण तुम्हाला व्हिडिओ बघा भेटतील विवाह पाटील जाळ आता गोल गोल करीत आणलंय आता इथे एका जागा गोळा करणार ही सगळं मासे या जाळ्याच्या आतमध्ये बरोबर मधोमध आहेत त्याला बरोबर इथं गोळा करणार आहे मधोमध त्यानंतर तुम्हाला दाखवतो किती मासे घावले ते जवळजवळ आम्हाला अर्धा एक तास झाला येऊन दाखव आमच्या दांडी म्हणतात दाखव दांडी दाखव दांडी माशाची कोपरा लावला असत बरं झालं असत अरे गेला
जाळी इथं गोळा करीत आणले आहेत. भरपूर मासे या जाळ्याच्या मध्ये आहेत. सगळे मासे असं जाळ असं तिकडं वरती होत ते असं खाली घेत इथं आले. सगळी जाळी गोळा करत इथं. हे आम्हाला इथे एक वस्तू भेटली आता. हिला तयार केली. हिला नमनातच घेणार आहे आता आम्ही. दाखव सरळ दाखव. हे बघा बैलासारखा आहे सेम. तिला कलर बिरल मारणार आता. तयार करतो तिला नमनासाठी खास. हे दोघं काय कामाचे नाहीत. मटन असलं की बरोबर खायतात. परत या अशा पद्धतीनं जाळं आता आम्ही जवळजवळ येत आहे घेऊन. जसा जसा जाळ्याचा घोळका कमी होईल तसं मासे जास्त दिसायला लागलेत. भरपूर मासे असं घावलेत आज. हे बघा जरा थांब जरा थांब. हे बघ तिथे गेले असं इथं या घोळक्यात जाळून मासा आले. आता काठीनं हाकवायचं मग ते जाळ्या जाऊन अडकणार. ती मोठा लगडू गेला सुधी देऊ. ह्यो काय अडकला उडा. आता हा मासा एक भेटलाय. कुठे गेला? याला आमच्याकडे दांडी म्हणतात. बघा कसं आहे. तर मासा काढायचं काम चालू आहे इकडे. तर बघू शकता भरपूर मासे सापडलेत. हे बघा एवढं मोठं जाळं आहे. यामध्ये मासे सापडलेत. आता काढायचं काम चालू आहे इथं. हे बघा तू कसा रे घेणार एक साइड चुकलो. हे एक जाळ आहे. अजून असे दोन चार जाळ आहेत. तुझे आता मासे काढून बाहेर टाक. हे मासे तुला पडलेले घे. एक पडलाय मासा खाली. मोठी साईज नसणार, हीच साईज भेटणार. एका माशाने काय केलं? केवढं मासा अडकला त्याने काय केलं? भरपूर सापडले जाळ्यामध्ये. हे बघा तुझ्या मोठा पाला पण काढला तर काय होती माझी काय नंतर तू. हा मळी आहे. मळी तू मला मागात पडून देऊ काटा. त्याला नाही काय काढायचं. खाली अशा मासा टाक. तुझ्या डायरेक्ट पिशवी टाक. किती आहे? कोण मी बोलू टाक. मासं काढून घेऊया नंतर तुम्हाला दाखवतो किती घावले ते. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही भरपूर मासे मासे गावलेत. आणि ही एक मोठा मासा काय आला म्हणते जरा. वांब आहे. वांब तुम्ही बघू शकता केवढी आहे ती. आणि ही शेंगाळी आहे. शेंगाळी मेंढ्या. बाकी सगळे दांड्या आणि मळे आहेत. हे बघा हे सगळं मळे आहेत. आणि या दांडे आहेत. तर एकच शेंगाळी भेटली आणि इकडं वाम भेटले. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा. धन्यवाद.